श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध शर्तीचे आयोजन. शर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. लखनापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध पद्धतीच्या शर्तीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये जनरल बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, एक बैल एक घोडा शर्यत, नवीन नवतर घोडागाडी शर्यत, हातात बैलाचा दोरा घेऊन पळण्याची शर्यत आणि सायकल शर्यत अशा विविध शर्तीचे आयोजन यात्रा कमिटीकडून करण्यात आलेले होते. या शर्ती पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. विजेत्या स्पर्धकांना यात्रा कमिटीकडून बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये जनरल घोडागाडी शर्तीमध्ये प्रथम क्रमांक प्रदीप मधुकर वाघमोडे अकोल, द्वितीय क्रमांक विठ्ठल शंकर नाईक लखनापूर, तर तृतीय क्रमांक कार्तिक दयानंद भराडे लखनापूर या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. याचबरोबर घोडागाडी शर्तीमध्ये प्रथम संजय नाईक, द्वितीय अक्षय माळुंगे, तृतीय दादू तुराई यासह एक बैल एक घोडा गाडी शर्यतमध्ये प्रथम क्रमांक पृथ्वीराज पोपट सनदी लखनापूर, केतन मांगोरे अक्कोळ, समित बेडकिहाळे लखनापूर, नवीन नवतर घोडागाडी शर्तीमध्ये प्रथम क्रमांक दादू सुरेश तोडकर शेंडूर आणि द्वितीय संग्राम कमते निप्पाणी, हातात बैल घेऊन पळण्याच्या शर्तीमध्ये प्रथम क्रमांक बाळू बरगाले हिरेकोडी, द्वितीय क्रमांक महांतेश खोत, तृतीय श्याम घस्ते, सायकल शर्तीमध्ये बाळू हिरेमळ प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक मयूर निप्पाणी आणि तृतीय क्रमांक प्रज्वल कुराडे चिखलवाळ यांना देण्यात आला. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष दयानंद भराडे, उपाध्यक्ष शीतल रोटे, सेक्रेटरी महादेव नाईक, देवराज शिरगानवर, सुनील आंबोसकर, कविराज भराडे, युवराज देवने, उत्तम केसरकर, अनिल पाटील, दत्ता मगदुम, निशांत पाटील, स्वप्नील नाईक, गणेश लोकरे, युवराज मगदुम यांच्यासह यात्रा कमिटी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.